मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं व मशालीचं पूजन करण्यात आलं. कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष व उत्साह बघायला मिळाला. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल दुतावळे मुंबई. अरे लक्षात ठेवा लक्षात ठेवा, मशालीसाठी लक्षात ठेवा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. अरे बोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय. मशाल निशाणी और शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ऐसा नाम अधिकृत निवडणूक आयोग ने कहा तो हर एक मिनट झपकते पल सोशल मीडिया के ऊपर लोगों ने अपना आनंद अपनी खुशी बांटना चालू किया. मशाल निशानी वैसे भी अभी भी बाळासाहेब ठाकरे जाने के बाद जो मशाल आज भी वो 7x24 तो वो चलती रही है. तो बाळासाहेब ने दिखा दिया कि मशाल निशानी लेके चलो, मेरी कवच कुंडली कवच कुंडल मेरे ही लोगों ने निकाल दिया है, मुझे बहुत ही लोहा लोहा कर दिया है. लेकिन उद्धव तो आगे बढ़, उद्धव जी बाळासाहेब ठाकरे ये नाम ही काफ़ी है, ये ब्रांड है और वो ब्रांड चलेगा मीन चलेगा. आपको इस जन जन तक पहुंचाने की क्या योजना है? अभी योजने की जरूरत ही नहीं है. मशाल वैसे भी 85 में थी. अभी हमारे जो सब पेपर्स जब कटी सोशल मीडिया और हमारा जो सैनिक है जो अंधेरी में वो घर घर में जाके सबको कहेगा मशाल निशानी है, मशाल निशानी है, मशाल निशानी है. और मशाल ये मशाल देव देवताओं के पास लगाई जाती है, उसको प्रज्वलित की जाती है. जैसा तिमिर वो प्रज्वलित होने के बाद तिमिर निकल जाता है, अंधकार दूर होता है, स्वच्छ प्रकाश आता है, वैसे हमारे शिवसेना में जो अंधकार था वो दूर हो गया, अभी स्वच्छ प्रकाश है और वो मशाल लेके हम शिवसैनिक आगे चलेंगे. अपन दादर शिवाजी पार्क या ठिकाणी आलो, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे चित्रभूमीवर या ठिकाणी शिवसेना उद्धव साहेबांच्या यांना मशाल चिन्ह मिळालं आहे. त्या संदर्भात या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्या सुरताई पेडणेकर आणि उपनेते मिलंद वैद्य तसेच माजी नगरसेवक अरविंद गोसावी हे सुद्धा आले होते, भोसले यांच्यासंगत खूप कार्यकर्ते आले होते. यांनी येऊन अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात मशाल चिन्ह मिळालं याची घोषणा केली आणि तिथल्या रहिवाशांना कार्यकर्त्यांना सांगण्यात की जोराने घामाला लागून ही निशाणीच्या जोरावर आपल्याला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा असं केलं सांगून त्यांनी प्रमोदन केलं आणि सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चैत्यभूमीवर येऊन त्यांनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. मी आधार न्यूज मुंबई अनिल दुतावळे.